अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुले ने आज नागपुर एयरपोर्ट पर पत्रकारों से बातचीत करते हुए उद्धव ठाकरे को चुनौती दी कि उद्धव ठाकरे फौरन घोषणा करें कि उन्होंने कांग्रेस पार्टी से दूरी बना ली है। साथ ही उन्होंने ये कहा कि उद्धव ठाकरे से मेरा एक सवाल है, जब वे मुख्यमंत्री थे तब कांग्रेस पार्टी ने 50 बार स्वतंत्रता सेनानी सावरकर का अपमान और आलोचना की थी, लेकिन उद्धव ठाकरे ने तब मुख्यमंत्री के पद से इस्तीफा नहीं दिया था। आगे चंद्रशेखर बावनकुले ने कहा, उद्धव ठाकरे हमेशा मेरे खानदान का जिक्र करते हैं। हमारा बावनकुले गोत्र हिंदू है, आपने अपना तल खो दिया है। बाला साहेब ठाकरे ने हिंदुत्व के खानदान को ऊंचाई दी, आपने इसे डुबो दिया है। उद्धव ठाकरे, आप ठाकरे परिवार का नाम डुबा रहे हैं। हम संजय राउत को गंभीरता से नहीं लेते हैं, इसलिए मैं उनके बारे में बात नहीं करूंगा। संजय राउत पटाखे हैं, उद्धव ठाकरे और संजय राउत नौटंकी कर रहे हैं। एक बार आप तय कर लें और फैसला कर लें। आप मुख्यमंत्री का पद बरकरार रखने के लिए कांग्रेस पार्टी में गए थे, अगर आप कांग्रेस पार्टी छोड़ते हैं तो पूरा महाराष्ट्र आपको बधाई देगा। बावनकुले ने कहा कि मैं भी उसमें शामिल हो जाऊंगा। उद्धव ठाकरे जी यांना पहला प्रश्न माझा आहे, ते जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा 50 वेळा कांग्रेस पार्टीने स्वातंत्र्यवीर सावरकरांचा बद्दलच्या टीका केल्या, अपमान केला। सत्तेमध्ये उद्धवजी राहिले मुख्यमंत्री पद टिकवण्याकरता, तेव्हा त्यांनी मुख्यमंत्री पद सोडलं नाही, काँग्रेसच्या भरोश्यावर त्यांनी मुख्यमंत्री पद भोगलं। त्यानंतर अनेक वेळा महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस पार्टी असताना स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान काँग्रेस पार्टीने केला, परवाही केला, त्यापूर्वी 50 वेळा राहुल गांधींनी केला। भारत जोडो यात्रेमध्ये सुद्धा स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान झाला। परवा नाना पटोलेही स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करताना बोलले। उद्धव ठाकरेमध्ये धमक असेल, खरं तर त्यांना वीर स्वातंत्र्यवीर सावरकरांच्याबद्दल काही जर त्या ठिकाणी वाटतं तर उद्याच सकाळी 11 वाजता प्रेस कॉन्फरन्स, मी कालच सांगितलं होतं आज 11 वाजता प्रेस कॉन्फरन्सची वाट बघेल की आम्ही काँग्रेस पार्टीला सोडतो आहे, स्वातंत्र्यवीर सावरकरांचा आम्ही अपमान सहन करणार नाही। धमक आहे का तर बोला, नाहीतर नुसते तोंडाच्या वाफा फेकू नका। आम्हाला स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान सहन करणार नाही, सोडा ना त्यांना, का सोडत नाही, बाहेर या ना। हा माझा सवाल उद्धव ठाकरेंना आहे। अहो, ज्या उद्धव ठाकरेंना कधी लोकसभा आणि विधानसभा लढता आली नाही, जनतेतून एकतर निवडणूक उद्धव ठाकरे लढले का, बॅकडोर एंट्री केली आहे त्यांनी सभागृहामध्ये, ज्यांना निवडणुकीत माहीत नाही, ज्यांना विधानसभा लोकसभा कधी लढली नाही, जनतेमध्ये कधी मतं मागितले नाही, त्यांनी कशाला निवडणुकीच्या गोष्टी करता। खरं तर निवडणूक ज्या दिवशी येईल त्या दिवशी कळेल त्यांना काय परिस्थिती होईल, आणि त्यामुळं ज्यांना निवडणूक लढण्याची सवय नाही त्यांनी निवडणुकीची गोष्टी करू नये। वेळेवर निवडणुका होणार आहे, लोकसभा 48 आम्ही जिंकणार आहोत, आणि एकनाथ शिंदे देवेंद्रजींच्या समन्वयाने मोदीजीच्या नेतृत्वात 200 विधानसभा आम्ही जिंकणार आहोत, काही काळजी करू नका। तुमच्या आडनावरनी त्यांनी टीका केली की मिंदे गटाला, म्हणजे शिंदे गटाला 48 नव्हे तर किमान 52 तरी जागा द्या, आणि दुसरं म्हणजे 152 कुळं आली तरी आम्हाला उद्धव ठाकरेंना हलू शकणार नाही, असं सुद्धा त्यांनी चॅलेंज दिली। उद्धव ठाकरेजींनी माझ्या कुळाचा उल्लेख वारंवार करतात आहे, 3 उल्लेख केला उद्धव ठाकरेजींनी, कधी 52 कुळे म्हटले, कधी 152 कुळे म्हटले। माझ्या कुळाचा उल्लेख केल्याने उद्धव ठाकरेंचं फ्रस्ट्रेशन जात आहे तर चांगलं आहे। दुसरं, आमचं कुळ हिंदुत्ववादी आहे, तुम्ही आपलं कुळ डुबवलं आहे। तुम्ही हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी ज्या पद्धतीने ठाकरे कुटुंबाला उंची दिली, त्या कुळाला उंची दिली, ते कुळ तुम्ही डुबवलं आहे, कुळ डुबवलं आहे, तुम्ही गोष्टी करू नका। 52 कुळे आणि 152 कुळे किती आम्ही तुम्ही जर चॅलेंज केले, शेवटी 13 कोटी जनता ठरवणार आहे, आणि त्यामुळं जरा आपल्या जे स्वातंत्र्य माननीय हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा जरा त्यांच्या इतिहासाचा विचार करा, त्यांनी केलेल्या कामाचा विचार करा, आणि तुमचं कूळ तुम्ही डुबवताय, तुमचा कूळ त्या ठिकाणी डुबताय, तुम्ही ठाकरे परिवाराचं नाव त्या ठिकाणी उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करताय, हे तुम्ही लक्षात घ्या। नाही, हे तर नौटंकी आहे ना, जनतेमध्ये जाहीर सभेत बोलायचं का, आम्ही स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान सहन करणार नाही। ठाकरे मला दाखवायचा, दाखवण ठाकरे मला, थोडा काँग्रेस पार्टी रोज अपमान करतायत ना, रोज अपमान करताय बाबा, रोज अपमान करताय, राज्यातले नेते अपमान करताय, राहुल गांधीजी अपमान करताय, सोडा ना ठाकरे मला, दाखवा जरा तुम्ही, या त्यातनं बाहेर, मानू तुम्हाला, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेजींनी ठाकरे मला दाखवला होता,
वीर स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विरुद्ध बोलले तेव्हा तुम्ही ठाकरे मला दाखवा जरा अशा सभातनं वल्गना करू नका. कालच्या सभेतही तुम्ही बोलले आहे तुमच्या धमक असेल सोडा काँग्रेस आणि या बाहेर. संजय राऊतांना तर कोणी सिरियस घेत नाही त्यामुळं त्यांच्या त्यांच्यावर बोलणे काही मी योग्य नाही आहे. नौटंकी करतात आहे. चोराला चोर करा शावाला हुशार राहा म्हणजे चोराला चोरी करायला लावतात शावाला हुशार राहा लावतात मग तुझ्याकडे चोरी होणार आहे आणि चोराला म्हणतात चोरी कर. अरे बाबा तुम्ही ठरवाने एक काहीतरी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करणारे तुम्हाला चालत नाही आहे. त्यांच्या वर्षावर तुम्ही 2.5 वर्ष खुर्चीवर होते तुम्ही तेव्हाही सोडलं नाही. सभागृहात अपमान केला आहे सभागृहाच्या बाहेर अपमान केला. तुम्ही खुर्ची टिकवण्याकरता मुलाचं मंत्रीपद टिकवण्याकरता तुम्ही त्यांना त्यांच्या मांडीवर जाऊन बसले आहे आणि तुमच्यात हिंमत असेल सोडा ना काँग्रेस पार्टी सोडा. आज आम्ही पूर्ण महाराष्ट्र मी तुमचं अभिनंदन करेल. मी उद्धव ठाकरेचं अभिनंदन करेल जाहीर अभिनंदन करेल की स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विषयावर उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसला त्या ठिकाणी बाजूला केलं. मी जाहीरप्रमाणे जाहीरपणे उद्धव ठाकरेचं अभिनंदन करेल. नाही भाजपचा संबंध येत नाही आहे. तुम्ही एका भूमिकेवर आहे ना स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान झाला अपमान झाला सहन करणार नाही तुम्ही सहन करतायत ना म्हणून त्यांच्यासोबत आहे. तुम्ही रोज सहन करताय. तुम्ही हिंदुत्व सोडला आहे तुम्ही स्वातंत्र्यवीर सावरकरांचे विचार सोडला आहे म्हणून तुम्ही त्या ठिकाणी त्यांच्यासोबत आहात. तुम्ही जर धमक असेल तर निघा बाहेर. मी तुमचं अभिनंदन करेन. तो फुसकी फटाका आहे संजय राऊत त्यामुळे त्याच्याबद्दल काही मी बोलणार नाही. काय समजून सांगा आता तुमची भूमिका क्लिअर आहे ना. स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान तुम्हाला मान्य नाही ना कराने घ्या ना प्रेस कॉन्फरन्स सोडा त्यांना कशाला समजवू कशाला काही करू. 50 वेळा अपमान केला आता पण समजवलं नाही. 2.5 वर्षात 50 वेळा अपमान केला. 2.5 वर्षात काही राहुल गांधीची तुमची भेट झाली नाही. 2.5 वर्षात संजय राऊत राहुल गांधीला भेटले नाही आहे का. रोज मांडीला लावून बसताना रोज समजवत नाही का तुम्ही त्यांना. आता खोटारडे पण आपण आम्ही त्यांच्याकडे जाऊ त्यांना समजवू त्यांच्याशी बसू. अरे किती दिवस महाराष्ट्र तुमचं ऐकणार आहे कुणी ऐकणार नाही. कॅमेरा पर्सन राजकुमार मोहड़ के साथ अक्सर अंसारी BCN न्यूज नागपुर.